रायगढ़ जिले के रोहा तालुका की रोटरी क्लब रोहा एवं विधायक आदित्य तटकरी की उपस्थिति में दुर्ग के जानकार एवं विदेशी छात्रों की उपस्थिति में स्वराज्य की राजधानी रायगढ़ किले का शैक्षणिक भ्रमण सफलतापूर्वक संपन्न हुआ। विधायक आदित्य तटकरे और सदस्यों ने छत्रपति शिवाजी महाराज के जीवन और इतिहास के साथ अगली पीढ़ी को प्रेरित करने के उद्देश्य से रोहा रोटरी क्लब और विदेशी छात्रों के साथ रायगढ़ जिले का अध्ययन दौरा पूरा किया। गेले 15 दिवस आम्ही ही मोहीम रायगडची मोहीम आखत आहोत। रायगड हा आपला फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून अख्ख्या देशामध्ये रायगडची प्रसिद्धी आहे। रायगडचे शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्या सगळ्यांना तो खूप आदरच आहे, पण त्यांचं सर्वात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व पूर्णपणे जगभरात पसराव्यात या हिशोबाने आम्ही जे बाहेरच्या देशातली जी काही मुलं आले होती इथे, विद्यार्थी आले होते, त्यांना इतिहास समजावा या कारणाने आम्ही इथे त्या रोह्यातल्या किंवा आजूबाजूचे जवळपास 7 ते 8 क्लब आहेत रायगडमधील, त्या क्लबच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी आम्ही संपर्क साधून ही मोहीम आखली। इथल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास इथल्या बाहेरच्या आलेल्या देशातल्या मुलांना व्हावा, त्यांना महाराष्ट्र समजावा, त्यांना रायगड समजावा, त्यांना शिवाजी महाराज समजावेत या उद्देशाने आम्ही ही मोहीम आखली। त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहभाग नोंदवला, ते त्यांनी प्रत्येक गोष्टीची माहिती करण्यासाठी तळमळ दाखवली। त्याबद्दल मी इथल्या रायगडच्या प्रत्येक क्लबच्या सदस्यांना, प्रत्येक क्लबच्या रोटरी क्लबच्या प्रत्येक अध्यक्षांना सुद्धा मी त्यांचे आभार मानतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आणि किल्ले रायगड हा आपल्या परिसरातील किल्ला, एक प्रचंड इतिहास असलेला किल्ला आपल्या परिसरात आहे, त्यामुळे रोटरी क्लब रोहा हा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेली संघटना, याच्या सर्व झोनमधल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन किल्ले रायगडाची मोहीम करण्याचं नियोजन केलं आणि ही माझ्यासारख्या दुर्गा अभ्यासकासाठी एक खूप मोठी सुवर्ण संधी होती, कारण रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम होत असतात। याच माध्यमातून येत्या भविष्यामध्ये आपण दुर्ग संवर्धनासाठी सुद्धा खूप काही काम करू शकतो, ही ती माझ्यासाठीची एक फार महत्त्वाची गोष्ट होती। त्या अनुषंगाने रोटरी क्लबच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर आम्ही चर्चा केली आणि एक चांगला कार्यक्रम, इतिहासाची माहिती देणं, रायगड त्याचा इतिहास काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम काय आहे, हा संपूर्ण परिसर, ही संपूर्ण भूमी ही किती स्फूर्तीदायक आहे हे सांगण्याचं एक छोटासा प्रयत्न या मोहिमेच्या माध्यमातून एक दुर्गा अभ्यासक म्हणून मी केलेला आहे। शिवाजी महाराजांची असणारी राजधानी म्हणून रायगड आपला हा किल्ला, आपला अभिमान हा जगभर प्रसिद्ध आहे आणि आज रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही गडावर येत असताना एक आगळा वेगळा अनुभव हा एक लोकप्रतिनिधी म्हणून मला सुद्धा निश्चितपणाने आला, कारण रोटरी क्लबचे सर्व मेंबर्स आणि त्याचबरोबर विदेशातून परदेशातून इथे आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल कुतूहल असणारे किंवा आपुलकी असणारे असे विद्यार्थी सुद्धा ब्राझीलमधून, फ्रान्समधून, जपानमधून आमच्यासोबत या ठिकाणी आपल्या या रायगड किल्ल्यावर आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची राजधानी म्हणून रायगड एका बाजूला प्रसिद्ध असताना आजही आपल्या सर्वांच्या अस्तित्वातला हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि म्हणूनच आपला इतिहास समजून घेणं, आपला इतिहास हा पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं ही वर्तमान पिढीची अधिकाधिक जबाबदारी आहे आणि म्हणून रोटरी क्लबच्या माध्यमातून आज ही एक रायगडवर येण्याचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला आणि त्या निमित्ताने आम्ही गड चढत असताना सुद्धा राज्याच्या, देशाच्या विविध भागातून आलेले, कानाकोपऱ्यातून आलेले शिवप्रेमी आम्हाला भेटले, त्यांच्यामधला उत्साह बघून सुद्धा अधिकाधिक प्रेरणा ही निश्चितपणाने मिळते आणि कुठे ना कुठेतरी जगाच्या पाठीवर आजही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असणारं स्थान, प्रेम, आस्था ही वाढतच चालली आहे, या गोष्टीचा निश्चितपणाने एक रायगडवासी म्हणून अभिमान आहे।